दहावीची परीक्षा दिल्यानंतर महाविद्यालयामधले फुलपाखराचे दिवस अनुभवण्याची स्वप्न पाहणाऱ्या तमाम विद्यार्थी वर्गांसाठी एक बातमी महत्त्वाची आहे. 11वीच्या प्रवेशासाठी आजपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते आणि या प्रवेश अर्जाचा पहिला भाग सध्या भरता येणार आहे. 11thadmission.org.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर अर्जाचा पहिला भाग भरून शुल्क भरायचे. त्यानंतर अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शक केंद्र निवडायचे. 10वीचा निकाल आल्यानंतर विद्यार्थ्यांना या अर्जाचा दुसरा भाग भरता येऊ शकेल. यामध्ये मग विद्यार्थ्यांना आपली महाविद्यालयाची पसंती देता येईल. हा अर्ज कसा भरायचा या संदर्भात जाणून घेतला आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी. 11वी प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात होती आहे. प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भाग एक आज भरायचा आहे आणि तो नेमका अर्ज कसा भरायचा यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संघवे सर आहेत. सर, आजपासून अर्ज एक भरायचा, खऱ्या अर्थानं 11वी प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात होती आहे, नेमका तो अर्ज कसा भरायचा विद्यार्थ्यांना समजावं यासाठी आम्हाला समजून सांगाल. 838 महाविद्यालय आहेत आपल्याकडे, कनिष्ठ महाविद्यालय. तर ह्या त्यासाठी ही प्रक्रिया आपण राबवणार आहोत. त्यात 11thadmission.org.in ह्या पोर्टलवरती विद्यार्थ्यांनी प्रथम पोर्टलवर गेल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल. सरांचे सहकारी सुद्धा अभिजित आपल्यासोबत आहेत. कशा प्रकारे आता पुढे जाईल? हां, त्यानंतर मग स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती जायचं विद्यार्थी मित्रांनी. स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती गेलं की त्यांना तीन ऑप्शन्स दिसतील इथे पहिल्यांदा पहिल्या टप्प्यामध्ये, ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपलं रिजन सांगायचं, म्हणजे तो मुंबई महानगर क्षेत्रात असेल तर तो पहिला ऑप्शन आहे विदिन MMR रिजन, दुसरा ऑप्शन आहे तो आउटसाइड MMR रिजन आणि तिसरा आहे तो आउटसाइड महाराष्ट्र. आपण बघतोय की सगळी माहिती त्या विद्यार्थ्यांनी त्यांची टाकायची आहे, मग त्यासोबतच ईमेल आय डी असेल, मोबाईल नंबर असेल, इतर जे पासवर्डसुद्धा, एक पासवर्डसुद्धा त्यांनी आधी सुरुवातीला या पेजवर टाकायचा आहे आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं आहे. आपण बघूयात आता हे कसं दिसतंय स्क्रीनवरती. त्यामुळे लॉग इन आणि जो सिस्टीम जनरेटेड पासवर्ड, लॉग इन आय डी आणि पासवर्ड, लॉग इन केल्यानंतर जो मुख्य अर्ज भरायचा आहे तो अशा प्रकारे आपल्याला दिसेल. पेज दुसरं आणि हे पेज तिसरं आणि यामध्ये काही पर्सनल माहिती जी विद्यार्थ्यांनी भरायची आहे आणि या पर्सनल माहिती पूर्ण भरल्यानंतर, म्हणजे उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर कॅटेगरी डिटेल्स द्यायचे आहेत, शिवाय शाळेची माहिती आहे, ट्रान्सफर म्हणजे TC सर्टिफिकेटची माहिती आहे आणि ही सगळी माहिती भरल्यानंतर पुढे जर आपण खाली बघितलं तर या अर्जाचा भाग एक हा विद्यार्थी पूर्ण भरेल. काही जर अडचण आली विद्यार्थ्याला फॉर्म भरायला तर त्यांनी त्या शाळेमध्ये जायचं किंवा त्या जवळच्या कॉलेजमध्ये? नक्कीच, आपल्या शाळेमध्ये जावं विद्यार्थ्यांनी, ते विद्यार्थ्यांना जास्त सोयीचं असतं. किंवा जी मार्गदर्शन केंद्र स्थापन केलेली आहेत आपण यावर्षी, तिथे विद्यार्थी जाऊ शकतो. त्यामुळे अर्जाचा भाग एक भरल्यानंतर शेवटी आपल्याला फीस भरायची आहे आणि ही फीस सुद्धा ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. आपण जर बघितलं तर स्क्रीनवर येईल, इथे ऑनलाईन फी भरल्यानंतर साधारणपणे 225 रुपये फी आहे आणि ही फी भरल्यानंतर ही अर्ज भाग एक जी प्रोसेस आहे ती पूर्ण होईल आणि अर्जाचा भाग दोन हा 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये प्रसिद्धी क्रमांक द्यायचे आहेत आणि मग पुढची प्रवेश प्रक्रिया यामध्ये हे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. त्यामुळे आपण हे सगळं नेमकं कसं करायचं, नेमकं रजिस्ट्रेशन कसं करायचं, ही सगळी प्रोसेस आपण सरांसोबत समजून घेतली. कॅमेरा अरविंद मार्गेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.